पुण्याहून सावंतवाडीच्या दिशेने येणारी वेंगुर्ले मठ मार्गे सावंतवाडी ही एसटी बस अखेरी वेंगुर्ले फाटा येथे आली असता माणगाव रूट पूर्ण करून महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे चेकर हायवे नजीक चेकिंगसाठी थांबले असताना वेंगुर्लेहून सावंतवाडीला जाणाऱ्या गाडीला चेकिंगसाठी थांबवले. गाडी चेकिंग करीत असताना वाहक आणि चेकर यांच्यात बाचाबाची झाली. याचे रूपांतर कुस्तीत झाले. एकमेकांना शिव्या देत वाहकाने हातातील तिकीट मशीन चेकरवर फिरकावण्याचा प्रयत्न केला. हे पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. या बाचाबाचीत प्रवाशांचे मोठे हाल झाले. अर्धा तास वाहन उभे करून ठेवण्यात आले. हे प्रवाशांनी पाहून हे वागणे उद्धट आहे, हे बरं नाही असे प्रवाशी बोलत होते. यामुळे मुख्य रस्त्यावर वाहनांचा खोळंबा झाला. ये जा करणाऱ्या वाहनांची पर्वा न करता वाहक आणि चालक यांचा मनमानी कारभार सुरूच होता. याचा नाहक त्रास मात्र प्रवाशी आणि वाहनधारकांना सोसावा लागला. वाहन चेक करणारे चेकर यांचा बऱ्याच ठिकाणी मनमानी कारभार सुरू असतो. रस्त्याच्या मध्यभागी वाहन थांबवणे, गाडीमध्ये जाऊन चेक न करता प्रवाशांना खाली उतरवणे, येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना अडथळा करणे असा प्रकार माणगावमध्ये या अगोदरही घडला आहे. त्यामुळे एसटी चेकरबद्दल प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. यावर योग्य तोडगा एसटी अधिकाऱ्यांनी काढावा असे प्रवाशांकडून बोलले जात आहे. कोकण लाईव्ह साठी कृष्णा सावंत, कुडाळ.